करण्याचा प्रयत्न करते की आंबेडकर समुजाला तुम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न. पोलिसांचं काय म्हणणं आहे, पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं? ज्या प्रकार घडलेला किंवा बाबासाहेबांचा पुतला इथे बसवण्यात आलाय त्यानुसार पोलिसांनी आम्हाला बोलून घेतला. आता स्वतः डीसीपी सर इथे आलेले आहेत, त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी एवढंच सांगितलंय की तुम्ही जो विषय केलेला आहे तो कायद्याला धरून नाहीये किंवा रिसीट नाहीये, परवानगी नाहीये तुमच्याकडे. आम्ही त्यांना तेच बोललो की सर आमच्या भावना आहेत आणि आम्हाला जो आता विषय करायचा की आम्ही रिसीव जायला पण. महानगरपालिकेमध्ये मनवेलपाडा चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्याची मागणी सर्व पक्षीयांची दोनदा तीनदा करण्यात आलेली आहे. इथे स्थापन केलेला आहे तो पुतळा इथेच राहणार आणि जर का तो जर जबरदस्तीने जर तुम्ही काढलात तर पुढे जो काय परिणाम होईल त्या परिणामाला जबाबदार पोलीस प्रशासन असेल आणि महानगरपालिका. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज चॅनल मधून मी दीपक कोटेकर आणि यावेळेला मी उपस्थित आहे विरार पूर्वेच्या मनवेलपाडा या विभागामध्ये. आपण जर पाहिलं तर या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवल्याने ह्याच्यावरून आता वाद निर्माण झालेला आहे. पोलिसांचं असं म्हणणं आहे की या पुतळ्याची या ठिकाणी परमिशन नाहीये, तर तुम्ही जे आंबेडकरी जनता आहे त्यांनी काढावं. असं असताना जाणून घेऊया जे आंबेडकरी जनता आहे त्यांच्या मनामध्ये नेमकी काय भावना चालली आणि या सगळ्या गोष्टींचं नेमकं काय कारण आहे. दादा इथे या, इथे नेमकं काय काय तुमच्या मागण्या आहेत आणि आता या ठिकाणी एक नवीन वाद निर्माण झालेला आहे, काय नेमकं तुमचं म्हणणं आहे? आमचं एवढंच म्हणणं आहे की आम्ही जो पुतळा आता इथे बसवण्यात आलेला आहे तर पोलीस अधिकाऱ्याने आम्हाला इथं बोलून घेतलं. रात्री पण आम्हाला तिकडे पोलीस स्टेशनला बोलून दिलं की बाबा तुम्ही जो पुतळा बांधलाय तो कुठलीही परमिशन घेऊन बांधलेला नाही आहे. आम्ही त्यांना एवढंच बोललो की आमच्या ज्या आता एवढ्या वर्षापासून आमच्या भावनेत आम्ही प्रोसेस केलेले आहे ज्यानुसार गेलं पाहिजे. कलेक्टर साहेबांना पण आम्ही निवेदन दिलेलं आहे आमच्या समितीनुसार, पण कुठेतरी ती इम्प्लिमेंट झाली पाहिजे, ती अजूनपर्यंत झालेली नाही आहे. आणि यांच्या बहुजन समाजाच्या जेवढ्या पण आमच्या भावना आहेत लोकांच्या त्यानुसार कसं इथे घटना घडलेल्या आहेत. आधी इथे आमचा पंचशीलचा ध्वज होता. काही प्रशासनाचे जे आहेत बीएमसीचे जे प्रशासन आहे त्यांचे इकडचे कर्मचारी आहेत इकडचे पदाधिकारी आहेत त्यांनी इकडचा ध्वज पण काढण्यात आला होता. आज तुम्ही बघाल की वसईविरारमध्ये किती मोठ्या प्रमाणात अनधिकृत बांधकाम आहेत किंवा विषय खूप आहेत, पण त्यांना ते विषय त्याच्यावरती कारवाई न करतात आणि कुठेतरी एक आंबेडकरी समाजाच्या व्यक्तींना किंवा आंबेडकरी समूहाला टार्गेट केला आणि तो फ्लॅग काढण्यात आला. मध्ये तरी आमचा विषय असा होता की अण्णाभाऊ साठेंची जयंती इकडे आम्ही त्यानुसार जयंतीच्या कार्यक्रमाच्या ह्याच्यानुसार आम्हाला इकडे शैक्षणिक एक कार्यक्रम घ्यायचा होता. वया वाटप किंवा शालकरी मुलांना जे काही इन्स्ट्रुमेंट लागतं एज्युकेशनल ते आम्हाला ते वाटप करायचं होतं किंवा करायचं होतं. पण आम्ही जेव्हा तिथे मंडप टाकला तर बीएमसीचे अधिकारी जे संजय पाटील आहेत त्यांनी तो तात्काळ कुठलीही पूर्व त्यांनी चौकशी न करता त्यांनी तो काढण्यात आला. म्हणजे कुठेतरी तुम्ही आम्हाला एक दाबण्याचा प्रयत्न करता की आंबेडकर समूहाला तुम्ही टार्गेट करण्याचा प्रयत्न. पोलिसांचं काय म्हणणं आहे, पोलिसांनी तुम्हाला काय सांगितलं? ज्या प्रकार घडलेला किंवा बाबासाहेबांचा पुतळा इथे बसवण्यात आला आहे त्यानुसार पोलिसांनी आम्हाला बोलून घेतला. आता स्वतः डीसीपी सर इथे आलेले आहेत, त्यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी एवढंच सांगितलंय की तुम्ही जो विषय केलेला आहे तो कायद्याला धरून नाही आहे किंवा रिसीट नाही आहे, परवानगी नाही आहे तुमच्याकडे. आम्ही त्यांना तेच बोललो की सर आमच्या भावना आहेत आणि आम्हाला जो आता विषय करायचा की आम्ही रिसीव जायला पण रेडी आहेत. आम्ही ऑलरेडी अर्ज केलेले आहेत, आम्ही कलेक्टर साहेबांना जे आम्हाला पत्रव्यवहार करायचे ते आम्ही ऑलरेडी केलेले आहेत. पुन्हा आम्ही करू, फक्त त्यांचं म्हणणं एवढंच आहे की तुम्ही जो आता पुतळा बसवला तुम्ही प्रोसेस करा, पण तुम्ही जो पुतळा बसवला ना तो तुम्ही काढण्यात द्यावा, त्यानंतर तुम्ही प्रोसेस करा. पण आम्ही त्यांना एवढंच बोललो की सर पुतळा इकडनं हटणार नाही, इकडे बहुजन समाजाच्या भावना जुळलेल्या आहेत, एकदा पुतळा लागला तो इथून हटणार नाही. आम्हाला जी कायदेशीर कारवाई करणार ते आम्ही करायला तुम्ही करतील तरी ते आम्हाला मान्य राहील, पण इथून नाही. आणि आता ह्याच्या पुढेही आम्ही जे प्रोसेस करायला आम्ही त्यांना एवढंच रिक्वेस्ट करतो की तुम्ही आम्हाला थोडंसं सहकार्य करा, आम्ही तुम्हाला करतो. इथे पुतळाही राहू द्या आणि आम्ही प्रोसेसमध्येही राहतो. आम्हाला कायद्याला धरूनच करायचं आहे, पण कुठेतरी कायद्याला जे इम्प्लिमेंट करणार नाही काही अधिकारी सर्वांनाच नाही बोलत, जे कायद्याला कायदा जसा प्रकारे चालला पाहिजे त्याला अनुसरून जसा कायदा चालला पाहिजे तशी इम्प्लिमेंट करत नाही आहे. म्हणून कुठेतरी आम्हाला अशी पावलं उचलावी लागतात आणि आम्हाला कुठल्याही अशा प्रकारचे आम्हाला रात्री किंवा असे पुतले हे करावं लागतं. आणि आमची भावना आहे बाबासाहेबांचा पुतला इथे राहणं, कारण की इथे तुम्ही बघितलं असेल की वसई विरार महानगरपालिकेचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नौकाविहार इथे आहे आणि इथे बाबासाहेब आंबेडकर चौकसुद्धा आहे. तर इकडे आमची एक भावना होती की बाबासाहेबांचा इथे पुतला बसावा आणि राहावा इथे स्टॅच्यू त्यांचा, त्यानुसार आम्ही इथे पुतला इथे हे करण्यात आला. आणि याच्या पुढे आता पुढेही प्रशासन आम्हाला बोलतं की तुम्ही काही टाईम घ्या आणि आम्हाला तुमची जी भूमिका असेल ती आम्हाला सांगा. पण आमचं एवढंच म्हणणं राहील की आम्ही आमच्या भूमिकेवर ठाम आहेत, आम्ही पुतला इकडनं हटवणार नाही. आमच्यावर जी कायदेशीर कारवाई करायची आहे तुम्ही करू शकता. ही लोक त्यांच्या भूमिकेवरती ठाम आहेत आणि पोलिसांची भूमिका अशी आहे की हा पुतळा तात्काळ इथून काढावा. जाणून घेऊ अजून काही मंडळी आपल्यासोबत आहेत. रामदासजी काय सांगाल आता या सगळ्या प्रकरणात, कुठे ना कुठेतरी एक जातीय पेच निर्माण होण्याची शक्यता आहे? जातीय पेच निर्माण होण्याची काही शक्यता नाही आहे.
फक्त ही दुवीची बीजे पुरवण्याची ही प्रयत्न आहेत. या ठिकाणी तुम्हाला मी सांगू इच्छितो की वसई विरार महानगरपालिकेमध्ये मनवेलपाडा चौकामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्याची मागणी सर्व पक्षीयांची दोनदा तीनदा करण्यात आलेली आहे. तर जर कोण म्हणत असेल की या ठिकाणी कोणी मागणी केली नाही आहे तर ते चुकीचं आहे आणि दिशाभूल करण्याचा प्रयत्न केला जात आहे. या ठिकाणी आंबेडकरी जनता हा वेगळा गोष्ट आहे. इथल्या स्थानिकांनी हा पुतळा या ठिकाणी बसवलेला आहे. स्थानिकांचं जर काम प्रशासन करत नसेल तर स्थानिकांनी पुढाकार घेऊन ते काम केलेलं आहे. मग स्थानिकांच्या भूमिकेला तुम्ही डावलूच शकत नाही. शासन प्रशासन हे जनतेसाठी असतं. जनतेच्या मागण्या जर शासन प्रशासन पूर्ण करत नाही तर जनता स्वतःहून पूर्ण करेल. तोच प्रकार ह्या ठिकाणी झालेला आहे. तुम्हाला फक्त नावापुरता डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं नाव तुम्ही वापरता पण त्या ठिकाणी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा लावला आहे का? नाही लावला. मग का असं केलं तुम्ही? जर तुम्ही आंबेडकरी जनतेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांना डावलण्याचा प्रयत्न करत असाल तर तुम्हाला त्या संविधानिक पदावर बसण्याचा अधिकारच नाही आहे. तुम्ही कुठल्या प्रशासन आहात? मग तुम्ही गुंडगिरी आहेत. हे जे पोलीस पाठवलेले आहेत हे पोलीस कोणाच्या आदेशावर नाही आले आहेत? प्रशासनाच्या आदेशावर आलेले आहेत. जर हे पोलिसांनी जर ह्या स्थानिक नागरिकांना उद्या जर लाठीचार्ज केला याची जिम्मेदारी सर्वस्वी कोणाची राहणार? आयुक्त अनिल कुमार पवारांची. कारण की त्यांच्या सांगण्यावरनं हे आलेले आहेत. उद्या ह्या ठिकाणी जर कुठला सावळा गोंधळ झाला, एकही आंबेडकरी जनतेच्या केसाला जरी धक्का लागला तर पूर्ण वसई विरार महानगरपालिका घेरली जाणार. आणि मुद्दा म्हणून सांगतो की वसई विरार महानगरपालिकेच्या उद्घाटनाच्या वेळेस त्या ठिकाणी आंबेडकरी जनतेने ठिय्या आंदोलन करून त्या ठिकाणी आंबेडकरांचा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा बसवण्याची मागणी केलेली आहे, जी आत्ताही पूर्ण झालेली नाही आहे. तर हे जाणूनबुजून रचण्यात आलेलं आहे. एक मागासवर्गीय समाज, आंबेडकरी जनता, अण्णाभाऊ साठे यांना मानणारा समाज, म्हणजे पूर्णपणे SC गटाला डावलण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जात आहे. आणि मागासवर्गीय समाज आज जागृत आहे, तो गप्प बसणार नाही. मागासवर्गीय समाज जागृत आहे, तो गप्प बसणार नाही. आपल्यासोबत काही महिला आहेत. ताई, आता तुमच्या काय मागण्या? आम्ही पोलीस प्रशासनाला आणि महानगरपालिका जे आयुक्त इथे आलेले आहेत त्यांना आम्ही एवढं सांगू शकतो की रात्री जो का पुतळा आम्ही इथे स्थापन केलेला आहे तो पुतळा इथेच राहणार. आणि जर का तो जर जबरदस्तीने जर तुम्ही काढलात तर पुढे जो काय परिणाम होईल त्या परिणामाला जबाबदार पोलीस प्रशासन असेल आणि महानगरपालिका असेल. जर बाबासाहेबांचा पुतळा या ठिकाणावरनं काढला तर जे काही होईल त्याची सर्वस्वी जबाबदारी पोलीस प्रशासन आणि महानगरपालिका यांच्यावरती असेल. आता हे पाण्यासारखं ठरेल की कशा प्रकारे आणि कशा पद्धतीने वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त आणि पोलीस याच्यावरती तोडगा काढतील. परंतु कुठे ना कुठेतरी आता जर आपण पाहिलं तर परवा स्वातंत्र्य दिन आणि अशा वेळेला हे सगळ्या गोष्टी अशा घडणं हे कितपत योग्य आहे. परंतु कुठे ना कुठे जर पोलीस प्रशासन आणि वसई विरार शहर महानगरपालिकेचे आयुक्त एकत्रित आले तर याच्यावरती तोडगा काढता येईल. आपल्याला या सर्व विषयी काय वाटतं? कमेंटच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया आम्हाला नक्कीच कळवा. टॉप 10 महाराष्ट्र न्यूज, वसई विरार.